गुणवत्तापूर्ण शिक्षणावर लाखो रुपये खर्च केला जात असताना दुसरीकडे मात्र अर्थपूर्ण शिक्षक बदलीमधील गोंधळाने गाजत असलेल्या बीड जिल्हा परिषदेत आता मात्र वेगळाच प्रकार उघडकीस आलाय. बीड शहरातील गांधीनगरमधील उर्दू शाळेवरती मराठी मुख्याध्यापक देऊन व मराठी शाळावरती उर्दू भाषिक मुख्याध्यापक नियुक्त केल्याने शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ उघडकीस आला आहे. उर्दू भाषेची ओळख नसेल तर विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कसे समजून सांगणार असा प्रश्न पालक विचारत आहेत. या प्रकाराविरोधात उर्दू शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आक्रमक पवित्रा घेत शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे. अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी भाजप सरकार कमी पडत असताना उर्दू शाळेवर मराठी मुख्याध्यापक लादून काय गुणवत्ता साध्य करणार असा सवाल सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकारावर बोलण्यास नकार दिला आहे. समजती नाही है बच्चों को अगर उन्हों ट्रीट करे तो बच्चों को भी समझ में नहीं आता. अगर गजाना गाना भी अगर समझो पढ़ाई भी उन्हों तो उर्दू की भाषा अलग और मराठी की अलग. इस वजह से बच्चे आके प्रॉब्लम घर पे बोल रहे, इसलिए हम यहाँ तक आए. बच्चों की मांग है कि हमको उर्दू मीडियम का टीचर भी उर्दू मीडियम के होना और मुख्याध्यापक भी उर्दू मीडियम के चाहिए. और उर्दू माध्यम के ऊपर अगर तुम मुख्याध्यापक नहीं देंगे तो हम जो तो गांधीनगर शाला और जो तो केंद्र शाला अशोकनगर इसको जो तो कुफल ठोकेंगे. इसके बावजूद उन्होंने किसी किस्म की दखल नहीं लिए और किसी किस्म का उनको जो तो ओनली सिर्फ जैसा बोलेंगे कि टालम टोल करना है उनको बस. इसके अलावा उसको कुछ सोल्यूशन निकालना नहीं है. बच्चों का क्या क्या नुकसान हो रहा है? बच्चों का तो टोटल जैसा कि लैंग्वेज का मसला आ गया है ना. लैंग्वेज का जो तो मराठी माध्यम का टीचर लैंग्वेज उसको हिंदी में कैसे समझेगा, नहीं समझा सकता. या उर्दू में कैसा समझेगा, नहीं समझा सकता. और उर्दू माध्यम का मराठी में जो तो ये जो लैंग्वेज का प्रॉब्लम जो आता ये है. इसके अंदर हमारी मांग ये है कि भाई उर्दू का उर्दू पे भेजो और मराठी का मराठी भेजो. आता आज तर आम्ही त्याला शाळेला कुलूप लावणार आहे, पण ही लढा आमचा थांबणार नाही. आम्ही पुढं आता ह्याच्यानंतर आम्ही जिल्हा परिषद या कार्यालयासमोर उपोषणाला आम्ही बसतो. कारण तिडके मॅडम या गेल्या 2 वर्षापासून कुठंही रुजू नाही आहेत, म्हणून एखाद्या वेळेस त्यांना अडचण आली असेल तर त्यांनी त्यांची पोस्ट गांधीनगरला दिली असेल. तर वरिष्ठांनी का निर्णय घेतला हा हे पण मला माहित नाही. पण खरंच तो याला सुसंगत आहे का, कायदे सुसंगत? कायद्यानुसार तर हा नियमात बसत नाही हा नियम, परंतु काही तांत्रिक अडचणी असतील त्यामुळं हा निर्णय घेतला गेला. उर्दू शाळेला मी पहिल्यांदाच मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी आलेले आहे. शासनाने उर्दू माध्यमाला मराठी हा विषय कंपल्सरी आहे आणि या ठिकाणची मुलांची गुणवत्ता जी आहे मराठी विषयाची ही कमी असल्यामुळे शासनाला मराठीचा मुख्याध्यापक उर्दूवरती देता येतो या निकषाने मला या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून दिलेला आहे. सर, भाषेचा काही प्रॉब्लेम नाही, कारण उर्दू भाषा मला निश्चित येत नाही, पण मला हिंदी भाषा येते, इंग्रजी येते आणि मला मराठी चांगले येते. कारण परिसरातली मुस्लिम जरी सगळं धर्मीय लोक असतील तरी ते मराठी आणि हिंदी बोलतात. मी त्यांच्यासोबत हिंदीमधून संभाषण करत आहे आणि उर्दूमध्ये जरी उर्दू मी शिकण्याचा प्रयत्न करत आहे, कारण कस्तुरबा गांधी वयाच्या 70 वर्षी इंग्रजी शिकल्या, मी 52 वर्षाला निश्चित उर्दू